विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार। ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर लक्षात घ्या, DMER रिक्रुटमेंट 2023 या एक्झामसाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला आहे तर त्यांची एक्झाम विद्यार्थी मित्रांनो लवकरच कंडक्ट होणार आहे। 12 जूनपासून विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सुरू होणार आहे। आपण बघू शकतात की 12 जून 9 ते 10:30 असिस्टंट लायब्ररियन, डेंटल हायजेनिस्ट, जनरेटर ऑपरेटर असे वेगवेगळ्या ट्रेडचे विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहेत। त्यानंतर 12 तारखेला आपण इतर गोष्टी देखील बघू शकतात, 14 तारखेला बघू शकतात, 15 तारखेला बघू शकतात। ही जी डिटेल वेळापत्रक आहेत ना ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन निष्केटर, त्यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण डाउनलोड करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, लक्षात घ्या, आता एक्झाम जवळ आली आहे। 20 तारखेपर्यंत म्हणजे 12 ते 20 एक्झाम कंडक्ट होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजून अभ्यास केला नसेल तर सर्वात पहिल्यांदा आपण एक्झाम पॅटर्न समजून घेणार आहोत, त्यानंतर एक्झाम सिलेबस बघणार आहोत आणि अभ्यास कशा पद्धतीने करता येईल या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी DMER ची एक्झाम आहेत ना यामध्ये 100 क्वेश्चन विचारणार आहेत 100 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला असणार आहेत आणि 9 निगेटिव्ह मार्किंग या एक्झाममध्ये असणार आहेत। आणि जे 100 क्वेश्चन असणार आहेत ना त्यांमध्ये मराठीचे 15 क्वेश्चन असणार आहेत, इंग्लिश लँग्वेजचे 15 क्वेश्चन असणार आहेत, GK ज्याला जनरल नॉलेज म्हणतो त्यावर 15 क्वेश्चन असणार आहेत, त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग 15 क्वेश्चन आणि त्यानंतर जे नर्सिंग आहेत त्यावर असे 40 क्वेश्चन, म्हणजे एकूण 100 क्वेश्चन 100 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। आता जो सिलेबस आहेत ना तो आपण बघूयात। तर जेवढ्याही जागा आहेत ना त्यांमध्ये जो नॉन टेक्निकल पोर्शन आहे, नॉन टेक्निकल म्हणजे काय, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे जे सिलेबस आहेत ना तो कॉमन आहे। इंग्लिश जर टॉपिक घेतला तर इंग्लिश टॉपिकवर ग्रामरमध्ये सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्चुएशन, टेन्स यावर प्रश्न येतील। त्यानंतर व्होकॅब्युलरी असणार आहे, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग एक्सप्रेशन, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर विचारलं जाईल। आणि बाकीचेही टॉपिक आपण केले पाहिजे, कारण की एखादा जर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला तर तो आपणाला जमायला हवा। त्यानंतर मराठी ग्रामरमध्ये मराठी व्याकरण आहे, वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर भाषा सौंदर्य आपण जे शिकलेलो आहोत, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी विचारले जातील। प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक यावर प्रश्न येतील। त्यानंतर योग्य जोड्या लावा यावर प्रश्न असेल। त्यानंतर जनरल नॉलेज जो आहे ना तो थोडा विद्यार्थी मित्रांनो वास्ट प्रकारचा आहे, ज्यामध्ये करंट अफेअर विचारले जाणार आहेत इंडिया आणि महाराष्ट्रावर, इंडियन हिस्ट्री, त्यानंतर इंडियन ज्योग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 यावर प्रश्न विचारतील। त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015 यावर देखील प्रश्न येणार आहे। इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड रेटेड बेसिक नॉलेज यावर प्रश्न विचारले जातील। त्यानंतर जो आहे लॉजिकल ॲबिलिटी, ज्यामध्ये ॲप्टिट्यूडवर प्रश्न येतील, बेसिक अर्थमेटिक नॉलेज, अंकगणित, न्युमेरिक अल्जेब्रा, ज्योमेट्री, स्टॅटिस्टिक यावर प्रश्न येतील। त्यानंतर जो सामान्य विज्ञान आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स यावर प्रश्न येणार आहेत। आणि सेक्शन सब्जेक्ट रिलेटेड टू नॉलेज, जे आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहेत ना त्यावर 40 क्वेश्चन यावर विचारले जाणार आहेत। आणि ह्या पेपरची जी भाषा असणार आहेत ना ती इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत विचारला जाईल। ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेणार आहेत। लक्षात घ्या, जो नॉन टेक्निकल पोर्शन आहेत म्हणजे एकूण 60 मार्कांसाठी 60 प्रश्न, याची जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर लक्षात घ्या आपल्याकडे 50 सराव प्रश्नपत्रिका आहेत, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता हे टॉपिक आहेत। त्यानंतर 52 ऑनलाईन टेस्ट आहेत, ज्यामध्ये मराठीच्या 16 टेस्ट, सामान्य ज्ञान 16 टेस्ट, बुद्धिमत्ता 16 टेस्ट, इंग्लिश 10 टेस्ट अशा एकूण 520 प्रश्न यामध्ये आहेत। त्यानंतर पाठीमागे जे प्रश्न विचारलेले आहेत ना म्हाडा, त्यानंतर ITI, PMC, PCMC, तर या विद्यार्थी मित्रांनो एक्झामचे तुम्हाला काय भेटेल की TCS ने विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात भेटेल। त्यानंतर तुम्ही जे बघितलं इंडियन करंट अफेअर्स आणि महाराष्ट्र करंट अफेअर्स, तर आपल्याकडे चालू घडामोडींचे प्रश्न आहेत। त्यासोबत पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, सणोत्सव, म्हणजे जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे टॉपिक आहेत त्यावर देखील प्रश्न आहेत। हे जेवढेही मटेरियल आहेत ना त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 9000+ प्रश्न आहेत। जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला 93565 6037 यावर व्हॉट्सअप करा। लक्षात घ्या, 399 तुम्हाला PDF स्वरूपात हे सर्व मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देईल। लक्षात घ्या, परीक्षा जवळ आली आहेत, लगेचच खरेदी करा, तयारी करा, जेणेकरून तुमचा 1 मार्कसुद्धा जायला नको। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। थँक्यू।